सिल्लोड. सिल्लोड मतदारसंघ सध्या विधानसभेच्या निवडणुकीत लक्षवेधी मतदारसंघ ठरला आहे. त्याचं कारण आहे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांचा शिवसेना प्रवेश आणि सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध. अब्दुल सत्तार हे काँग्रेसचे आमदार, मात्र त्यांचं काँग्रेससोबत खटकलं म्हणून ते सुरुवातीला भाजपच्या संपर्कात आले. मात्र स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केल्यानं त्याने सेनेत प्रवेश मिळवला आणि भाजपचा असलेला सिल्लोड मतदारसंघ सेनेकडे ओढला आणि ही उमेदवारी मिळवली. आता भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिलाय आणि सत्तार यांचे सहकारी अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांना पाठिंबा दिला. त्यामुळे सिल्लोडमध्ये सेना भाजप आपला युती धर्म पाळताना दिसत नाहीत. भाजपचे कार्यकर्ते सेना उमेदवार सत्तार यांच्या विरोधात प्रचार करतायत. त्यामुळे सिल्लोड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची ठरली. सिल्लोड विधानसभा मतदारसंघ चर्चेत राहिला तो अब्दुल सत्तार यांच्या काँग्रेसमधील बंडखोरीमुळं आणि त्यानंतर प्रसिद्ध झाला. त्यांनी भाजपकडे बोट दाखवलं, मात्र प्रवेश केला शिवसेनेमध्ये. त्यामुळं एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की सेना भाजपच्या युतीमध्ये एकमेव मुस्लिम उमेदवार म्हणजे अब्दुल सत्तार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचा असलेला हा मतदारसंघ उद्धव ठाकरेंनी अब्दुल सत्तारांवर विश्वास दाखवून तो शिवसेनेकडे घेतला. तेच आपल्यासोबत अब्दुल सत्तार या ठिकाणी. सर, कसं वाटतं मला सांगा, नाही शिवसेनेमध्ये ऍडजस्ट झाले का? भगवाकरण तुमचं झालं का? नाही, भगवाकरण माझा झालेला आहे, सर्व कार्यकर्त्यांचा झालेला आहे. आमचा कार्यालय सर्व भगवा आहे आणि भगवा हा या देशामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्याचा प्रतीक आहे भगवा. त्यागाचं प्रतीक, त्यागाचा प्रतीक आहे. शंका होती की तुम्ही मुस्लिम आहात, तुमच्या मागं मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार आहे, तो भगव्याला ऍक्सेप्ट करेल का, तो शिवसेनेला मान्य करेल का? काय अनुभव तुमचा लोकांना? हे समोरच एक कपडा, हिरवा कुर्ता आहे आणि भगवा रुमाल आहे, हे दोघं एकमेकाला ऍक्सेप्ट करू लागले तर मतदार सहज करून दिले. लोकांनी ऍक्सेप्ट केलं 100%. 100% तुम्ही पहा, ज्या वेळेस निर्णय लागल हिंदू आणि मुसलमान दोघही तितक्याच एकदम अति उत्सवात मतदान करतील. शिवसेनेचं कल्चर चांगलं वाटतं का काँग्रेसचं चांगलं होतं? मला वाटतं की शिवसेनेच्या कल्चरमध्ये मी 15 वर्ष अगोदर जायला पाहिजे होते. माझे पहिले 15 वर्ष वाया गेले आणि सरकारमध्ये मायनॉरिटीचा कोणीही माणूस नाही. सर्व मायनॉरिटीच्या बांधवांना आनंद होत आहे का पहिला आपला माणूस कुठेतरी सरकारमध्ये जाऊन बसल आणि सत्ताधारी पक्षामध्ये आपला आवाज उठवल का काँग्रेस पक्षाची औरंगाबाद संभाजीनगरमध्ये डिपॉझिट जप्त होणार, तर लोक मला त्यावेळेस विश्वास करू लागले आणि दोषापोटी बोलू लागले. पण आपण निर्णय पाहिला. मी आजही सांगतो का 1500 वर मतं, 318,000 मधून पंजा निशाणीला 1500 वर मतदान मिळणार नाही. तेही चुकून सांगू लागलो मी. या मतदारसंघामध्ये पहिली बी काँग्रेसची डिपॉझिट जप्त झाली होती, त्यावेळेस मी उभा राहिलो. म्हणून मला माहित आहे की मतदार माझ्या पाठीशी आहे, काँग्रेसच्या पाठीशी नाही आहे. यावेळेस पुन्हा आता अब्दुल सत्तार हे तर मला कुठे शंका नाही. माझ्या आयुष्यामधली सर्वात सोपी, सर्वात साधी, सर्वात सिंपल निवडणूक ही दिसली. आता हा जो संकट नवीन आमच्या समोर आहे, लष्कर अळीचा संकट आणि आमचा मतदानाचा मारा सारखाच आहे. जशी लष्कर अळी लष्करासारखी येते, तसे हे जे मतदान तुम्ही पाहून घ्या, धनुष्यबाण आणि तीर कमानला इतके मतदान करतील तर लष्कर अळीपेक्षाही हे जे शिवसैनिकाची जी लष्कर आहे याला थांबवणं कोणालाही शक्य नाही. मी तुम्हाला चॅलेंजने सांगतो, गॅरंटीने सांगतो तर माझ्या मतदारसंघामध्ये काय होणार आहे हे मला सर्व समोर दिसू लागला. आता समोरचे काय करू, मरता क्या नाही करता, वो कुछ भी करता, वो मरता आहे. अगर मरता कुछ नहीं करता तो इधर उधर भागते फिरता नहीं, और वो मरने वाला वो मरता ही, उसका रिमोट कंट्रोल ऊपर से बटन दबा जाता. सत्तारांनी या ठिकाणी किती जरी गरीब भाषा वापरली असेल की हात दाखवा, गाडी थांबवा, मी फाटका कार्यकर्ता, एक महत्त्वाची गोष्ट आहे, फार धूर्त राजकारणी आहे. त्यामुळेच भाजपचा मतदारसंघ हा अब्दुल सत्तारांकडे आला आणि वेगळं सांगण्याची गरज नाही. सिल्लोड मतदारसंघामधून अब्दुल सत्तार यांना पराभूत करण्यासाठी सत्तारांच्या सगळ्या विरोधकांनी एक मोट बांधलेली आहे आणि त्याचे कप्तान केलेलं आहे प्रभाकर पालोदकर यांना. कारण प्रभाकर पालोदकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. प्रभाकर पालोदकर एकेकाळी सत्तारचे समर्थक होते, काँग्रेसमधून त्यांनी उमेदवारी नाकारली, मात्र अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिल्लोडचे सगळे विरोधक आता पालोदकरांच्या पाठीशी आहे भाजप सहित. दादा काय एवढं हे झालं होतं की तुम्हाला काँग्रेसने उमेदवारी दिली होती मात्र तुम्ही अपक्ष घेतले? संपूर्ण या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांमध्ये आमच्या स्थानिक नेत्याच्या विरुद्ध एवढा आक्रोश होता. गेल्या 10 वर्षात मी त्यांच्याबरोबर काम केलं पण लोकांच्या ज्या इच्छा असतात अपेक्षा असतात विकासाच्या संदर्भातली जी बांधिलकी असती कुठेही यांनी विकासाचं काही केलं नाही आणि न केल्यामुळं सगळ्यामध्ये एक प्रकारचा नैराश्य त्यांच्याबद्दल आलं. दादा एक गोष्ट आहे की तुमच्या पार्टीचे सगळे जे आहे पक्ष या ठिकाणी एकत्रित आलेले विरोधक एकत्रित आलेले आहेत पण काय अजेंडा असणार आहे एवढ्या लोकांना सोबत घेऊन जाणं सोपं नाही? अजेंडा एकच आहे या तालुक्याचा सर्वांगीण विकास करणं. कारण आमच्या असलेल्या नेत्रत्वानं ज्याला आम्ही 10 वर्ष संधी दिली त्या नेत्रत्वाने फक्त नारळ फोडायचे आणि पाट्या लावायचा एवढाच उद्योग केला आणि म्हणून गावगावचा सगळ्यांचा रोष आहे विकास नावाची कोणती गोष्ट केली नाही. अब्दुल सत्तारांनी हिंदुत्वाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतलेला आहे याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आपणच बघितलं असेल ज्या निवडणुकीमध्ये आम्ही बरोबर जात होतो त्यावेळेस तेच म्हणत होते की कमकुवत लोक धर्माचा सहारा लेते. आज सत्तारांनी कोणाचा धर्माचा सहारा घेतला कोणत्या हिंदुत्वाचा सहारा घेतला? ज्या पक्षाची नाळ सत्तारशी कधी जमणार नाही अशा त्या पक्षाच्या बरोबर आज जी हातमिळवणी केली केवळ सत्तेच्या लालसीपोटी केवळ मला हिंदुत्वाचे मत मिळेल या लालसीपोटी त्यांनी तो प्रयत्न केला. पण इथली जनता जनार्दन सगळ्या 18 पगडजातीला घेऊन चालणारी आहे आणि 18 पगडजाती एकत्र जर राहिल्या तर मला नाही वाटत सत्तारचा कोणताही फॉर्म्युला. कारण प्रत्येक निवडणुकीला ते नवीन नवीन फॉर्म्युला करतात. काय म्हणाल तुम्ही सिल्लोड सोयगावच्या मतदारांना तुम्हाला का निवडून द्यायला पाहिजे लोकांना? या प्रसंगी एक काय सांगेल आमचा सगळ्या मतदारांच्या पुढे आम्ही चाललो सर्वांगीण विकास सबका साथ सर्वांचा विकास हा नारा घेऊन आम्ही सगळ्यांच्या समोर चाललोय. मतदारांमध्ये कोणत्याही प्रकारचं नैराश्य येणार नाही. आमच्याकडून ज्या अपेक्षा केल्या त्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सुरेश बनकर भाजपचे नेते आहेत तालुक्याचे ज्यांनी ही मोट बांधलेली आहे आणि त्या मोटीचा नायक पालोदकरांना केलेलं आहे. सुरेश बनकर तुम्ही सोबत आहात तुमच्यावर भाजप कारवाई करेल अशी भीती नाही वाटत आहे तुम्हाला? आम्ही या अगोदरच ठरवण्याच्या अगोदर आम्ही एक विचार करण्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे राजीनामे दिलेले. पण राजीनामे स्वीकृत झालेले नाही. हे स्वीकृत झाले ना आता जिल्हा अध्यक्ष स्वीकृत करतील ते. तुम्ही आता खुलेआम येऊन दिसू लागलो ना खुलेआम. हे आमचे तालुका अध्यक्ष हे आमचे सभापती आहे माजी आमदार आहे हे कारखान्याचे चेअरमन आहे हे आमचे सोयगावचे तालुका अध्यक्ष आहे पंचायत हे आमचे जिल्हा परिषद सदस्य आहे ते आमच्या तालुका अध्यक्ष आहे महिला आघाडीच्या हे आमच्या मिरकरताई आहे नगर शिविकार आलेले आहे महिला काही झालं तरी माघार नाही माघार नाही. अरे कशी माघार करणार एकंदरीतच आपण बघितलं या ठिकाणी सर्व पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी एक मोठ बांधलेली आहे पालोदकरांच्या पाठीमागे पराभूत करण्यामध्ये यांना किती यश. माझ्यासोबत सिल्लोड मतदारसंघातील काही नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून समजून घ्या की नेमकं या ठिकाणी काय समस्या आहेत सगळं आलबेल आहे. हो सर एक काही अडचण नाही अडचण विकास हा कधी खुंटत नसतो सर. पण ते 6 वर्ष विधान परिषद सदस्य होते 10 वर्ष विधानसभेचे सदस्य होते राज्यमंत्री होते आणि कॅबिनेट मंत्री होते त्यांच्या माध्यमातून इथं सिंचनाचे प्रश्न असतील दळणवळणाचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील हे 90% सुटलेले रस्ते शेतरस्ते ते अडचणी आहेत. अजून लष्करी आळीचा पीक विम्याचा प्रॉब्लेम पीक विम्याची म्हणलं होतं सगळं आलबेल आहे शेतकरी नाही आहे समस्या आहे तर त्या सुटतात. काय वाटत काय समस्या तरुणांची समस्या काय समस्या थोड्याफार ज्या असल्या तरुणांना नोकऱ्या आहेत ना थोड्या सगळ्या नोकऱ्या नाही ज्या काही अडचणी नाही कारण MIDC रेन असल्यामुळे थोडेफार अडचणी येतेच. पण आमदार साहेब अडचणी खडक पूर्ण जे प्रकल्प राबवला त्या माध्यमातून पूर्ण झाल्यानंतर नक्कीच सर्वांना रोजगार मिळेल अशी आशा आहे. आमको एक दुसरे असे अंदाज पूछे की भाई तुम शिवसेना मतदान तू नाही करते जातीवादी बात करते हमने बोले हम पक्ष के जात के खिलाफ नहीं है हम आणि आम पक्षी खिलाफ नाही आहे जात का कोई संबंध नहीं जात का कोई संबंध नहीं है हम अच्छे आदमी को देख के मतदान करते हम मुस्लिम और मराठा करके करते नहीं हम खाली तो समस्या क्या है अभी समस्या हमारी क्या है अभी हमारा जो चल रहा अच्छा अभी चल चले रहा एक ट्रैक्टर ओनली ट्रैक्टर
दहा वर्षाचा विकास रुकलेला आहे आमचा. 15 वर्ष पहिले आमदार साहेब काळे आमदार साहेबांनी विकास केला होता, तो विकास तसाच तसाच रुकलेला होता. आज विकास पालोदकर नाना करते. आपण बघितलं या ठिकाणी यंदा सत्तारांच्या विरोधात सर्व पक्षांनी मिळून प्रभाकर पालोदकर यांना जी आहे उमेदवारी दिलेली आहे. नेमकं काय काय राजकारण काय काय घडा